हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ सवे। मी सुप्रिया विरा सुरेशसिंह बापर्डेकर। मला 2002 साली आलेला मी अनुभव आज मी सांगते आहे। माझे बाबा श्यामसिंह राऊत हे त्यांना बायपास सर्जरी करायला सांगितली होती केम हॉस्पिटलमधून। बाबांना तिथे 1 लाख रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं डॉक्टरांनी। माझा एक भाऊ नुकताच कामाला लागला होता, 1 महिनाच झाला होता जाऊन, आणि एक भावाचं शिक्षण चालू होतं। 1 लाख रुपये कुठून आणायचे हा प्रश्न सगळ्यांना पडला होता। बाबांची बायपास सर्जरी तर करायलाच हवी होती कारण त्यांना खूप त्रास होत होता। तर ठीक आहे म्हणाले, आपण करूया काहीतरी। आणि आमची मीटिंग झाली आणि दुसऱ्या दिवशीच माझा भाऊ ऑफिसमध्ये गेला। तो अंधेरी ऑफिसला कामाला होता। अंधेरी त्या ऑफिसमध्ये 2 माणसं आली होती, त्याच्या काळी पॅन्ट सफेद शर्ट घातलेली, एक चष्मा लावलेला होता आणि एक मिशीवाला मोठा उंच होता। ती दोघं सरळ ऑफिसमध्ये गेले आणि माझ्या भावाला 25,000 चेक दिला आणि ते म्हणाले, ऑपरेशन सुरू कर, बाकी पुढे सगळं व्यवस्थित होईल। भाऊ म्हणाला, मी ह्यांना ओळखतही नाही, हे कोण आहेत मला माहिती नाही, कारण त्यांना बापूंनी कधी बघितलंच नव्हतं, बापूंकडे फक्त आम्हीच येत होतो। आणि भावाने तो चेक घेतला आणि रात्री बहिणीने मला फोन केला, अगं त्याच्या ऑफिसमध्ये ना अजितच्या कोणतरी 2 जण गेले होते, एक चष्मीस होता आणि एक उंच धिप्पाण मिशीवाला होता, कोण होत्या मला माहीत नाही। तुम्ही म्हटले ठीक आहे, माझा बापूच असणार। आता हे मी त्यांना कशाला सांगू, कारण ते बापू फक्त नव्हते, आम्ही फक्त बापूंकडे येत होतो। मी म्हटले ठीक आहे, मदत तर झाली आहे ना तुम्हाला, बस झालं, त्यांनी सांगितलं आहे ना ऑपरेशन चालू करा, मग करा चालू, होईल बाकीचं सगळं ठीक। ऑपरेशनची तारीख मिळाली, ब्लड त्यांनी सांगितलं 4 बॉटल लागतील म्हणून। माझ्या भावाने सगळीकडनं 4 बॉटल अशा रक्ताच्या तिथे आणल्या, पण ते मग डॉक्टर म्हणायला लागले की हे ब्लड तुम्हाला चालणार नाही, तुमचं वेगळं आहे म्हणून, तुम्हाला दुसऱ्या बॉटल आणायला लागतील। आता दुसऱ्या बॉटल आणायच्या कुठून? मी बापूंना म्हणाले, बापूराय आता एवढं सगळं ऑपरेशनची मदतही तू केलीस, पैशाची ऑपरेशनची तारीख दिलीस आणि आता हे ब्लड बॉटल आणून दिल्या असताना पण आता परत काय हे आणलंस मधी? आणि थोड्याच वेळाने बहिणीने फोन केला, अगं नाही ते हॉस्पिटलमधनंच ब्लड देणार आहे, त्या 4 बॉटल त्यांनी ठेवलं आहेत, ते त्यांच्या त्यांना जे पाहिजे ते मिळणार आहे। मी अंबदनं म्हणाले, आणि बाबांचं ऑपरेशन झाला, त्या दिवशी शनिवार होता, बाबांचं ऑपरेशन फार यशस्वी झाला होता, बाबांना वॉर्डमध्ये आणलं होतं। रविवारी यांना सुट्टी असल्याकारणाने आम्ही सकाळी दुपारी जेवून वगैरे आम्ही निघालो केम हॉस्पिटलला जायला। बाबांना नवीन केम हॉस्पिटलची नवीन बिल्डिंग आहे तिथे शिफ्ट केलं होतं। पण बाबांच्या इथे गेल्यानंतर सगळे गोळा झालेले होते, माझी भावंडं होती, माझी आई वगैरे सगळे होते, भाव भाऊजया होत्या, पण सगळ्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते। आता म्हटलं मी पण पाण्याने डोळे जर भरले तर हे आणखीनच घाबरतील, पण मी थोडं धीर धरलं, बापूंचं नाव घेतलं आणि गेली पुढे। काही करावं सुचेच नाही, मला लक्षात आलं की बापूंची उदी मी पिशवीतून आणली आहे माझ्या, ती उदी काढली आणि पायावर टाकली, त्यांच्या छातीवर टाकली, त्यांच्या तोंडात टाकली आणि थोडंसं पाणी, बाबांना म्हटलं तुम्ही गिळा आणि बापूंचं नाव घ्या। बाबांनी तशी ती गिळली आणि बापूंचं नाव घेतलं आणि 2 मिनिटं बाबा तडफडायचे शांत झाले। सगळ्यांना आश्चर्य झालं, असं काय झालं, बाबा आत्ता एवढे जोरजोरात रडत होते, ओरडत होते आणि काय सांगत होते ते कळत नव्हतं, पण त्यांना ती दुखापत खूप होत होती, ते सगळं शांत झालं। आणि माझी बॅग हातात पिशवी हातातली खाली पडली, म्हणून मी त्या पंगाखाली काढा पिशवी घ्यायला म्हणून खाली वाकले आणि खाली वाकताना पटकन वरती असं भिंतीकडे लक्ष गेलं, तिथे बापूंचा मोठा फोटो होता आशीर्वादांचा, तिथे समोरच होता। मी म्हटलं, बाबांनू तुम्हाला आत्ता मी जी उदी दिली ना ते ह्या माझ्या सद्गुरूची होती आणि त्यांनीच तुम्हाला ही शांतता दिली आहे। सगळ्यांनी त्या फोटोकडे पाहिला, नमस्कार केला आणि मी बाबांना म्हटलं, बाबा तुम्ही आता काही घाबरू नका, बघा बापू तुमच्या सोबत आहेत, तुमच्या जवळ आहेत, फक्त सकाळी उठा आणि त्यांना नमस्कार करा, दुसरं काही नाही। पण माझ्या बाबांना 8 दिवसात घरी पाठवलं बापूंनी। मी म्हटलं, बघा माझ्या बापूंचं अकारण कारुण्य, आणि बाबांना तेव्हाच विश्वास बसला की बापू हा काहीतरी वेगळा आहे। आणि बाबा आमच्या उपासना केंद्रात जायला लागले। एक दिवस असेच एकटेच गेले, बहिणीला न सांगता, म्हणजे तिला कामावरून यायला लेट झालं म्हणून हे पुढेच निघून गेले। आणि जाताना ते व्यवस्थित गेले, पण येताना काय झालं, रामनामवह्या 2 घेतल्या, त्या उजव्या हातामध्ये होत्या आणि एक हात असाच होता त्यांचा। आणि क्रॉस करताना सिग्नल पडला म्हणून ते क्रॉस करायला गेले, सिग्नल पडला म्हणून क्रॉस करायला गेले, तर क्रॉस करताना एक बाईकवाला समोरून आला आणि त्यांनी उडवलं, त्यांना उडवलं, ते फुटपाथच्या साईडलाच उडाले, पण त्यांना अंधारी आली ना काही कळ, आणि काळोख होता संध्याकाळची रात्रीची वेळ, त्यांना काही कळत नव्हतं काय करू मी। पण ते म्हणाले की एक माणूस आला, त्यांनी काळी पॅन्ट आणि सफेद शर्ट घातला होता,
त्यांनी मला उचलून बाजूला बसवलं, त्यांनी पाणी पाजलं मला आणि म्हणाले, बाबा चला तुम्हाला मी घरी सोडतो. ते म्हणाले, मी त्याला ओळखलं नाही कारण माझ्या डोळ्यावर अंधारीच होती, मला काही दिसत नव्हतं, सगळं भुरकट दिसत होतं. मी त्याला म्हटलं, बाळा तुम्हाला उचलून ठेवलं, बसवलंच इथे, पाणी पाजलंच, आता तू नको माझ्यासाठी त्रास घेऊ, मी जाईन एकटा घरी. नंतर घरी आल्यानंतर ते मला म्हणाले, फोन केला त्यांनी मला, अगं माझं ना असं असं झालं आहे, त्यांच्या इकडचा खांद्याचा हाड फ्रॅक्चर झाला होता, त्या रिक्षावाल्याने डोळवलं. तर भाऊ माझा बडबडायला लागला घरी आल्यावरती, तुम्ही कशाला गेला, तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित, का गेलात तुम्ही, बडबडायला लागला. मग बाबा म्हणाले, अरे वेड्या मी गेलो, माझा ॲक्सिडेंट झाला, पण ज्या हातात माझी रामनाम वही होती त्या हाताला काहीच झालं नाही, ज्या हातात नव्हती त्यालाच झालं आहे फ्रॅक्चर, जर दोन्ही हातात असत्या तर दोन्ही हात सरळ राहिले असते माझे. तर माझा भाऊ म्हणतो, ह्यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, जाऊ दे, काय करताय ते करा तुम्ही. त्यांना ते बाबांना दुसऱ्या दिवशी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, प्लास्टर वगैरे करून आणलं आणि बाबा ते हात बरा पण झाला त्यांचा. पण आता बरेच वर्ष झाली आणि ह्या वर्षी त्यांना पुन्हा एक अनुभव दिला असा की ते दुसऱ्यांच्या शेजारचं घर होतं, ते नुकतेच नाशिकवरून सकाळी आले होते आणि त्यांचा छोटा मुलगा वरती आला आणि मोठी माणसं खालीच होती आणि चावी आमच्या बाबांकडे होती. तर बाबांनी त्या मुलाला टाळं उघडून देण्यासाठी टाळं उघडलं, तर तिथेच असलेल्या टेबलावरती तो टाळा ठेवायचा, तर ते आतमध्ये रूममध्ये टाळं ठेवायला गेले. रूममध्ये जाताना त्यांचा उमऱ्यावरती पाय अडकला आणि ते या खोपरावरच पडले. तर हा कोपर पूर्णच त्यांचा सकाळ सुरू झाला त्यांना. आणि ते घरात कोणालाही बोलले नाही की मला लागलं आहे म्हणून. आणि जशी जशी रात्र होत गेली, जेवण वगैरे झालं, नंतर त्यांना हात तो सुजत गेला आणि ठणकी चावायला लागला तो. तसं मग भावाला ते म्हणाले, अरे माझा हात ना खूप दुखतो आहे. भावाने बघितलं तर हात पूर्ण काळा पडलेला होता. आणि भावाने तसंच केम हॉस्पिटलला पुन्हा रात्री त्यांना 11 वाजता नेलं. त्यांनी सांगितलं, ह्यांच्या आता कोपराचा पूर्ण भुगा झाला आहे, यांना ऑपरेशन करावं लागेल. ते म्हणाले, भाऊ म्हणाला, ठीक आहे. त्यांना प्लास्टर केलं आणि घरी आणलं, म्हणाले ऑपरेशनची तारीख आम्ही नंतर सांगू, तुम्ही 8 दिवसांनी या परत हॉस्पिटलला. म्हणून भाऊ माझा 8 दिवसांनी गेला, तर तिकडचा ते डॉक्टर ऑपरेशन करणारे होते ते बाहेरगावी गेले होते, त्यामुळे पण ते म्हणाले की तुम्ही त्यांना ॲडमिट करा. ते डॉक्टर आले की लगेच आम्ही ऑपरेशन करू. म्हटलं, बापूराया आता तुम्हीच काहीतरी करा आणि तुम्हीच डॉक्टर बनून जा आणि त्यांचं ऑपरेशन करा. अगोदरही तुम्हीच वाचवलं बायपासच्या वेळेला, आताही तुम्हीच खटपट करा. आणि दुसऱ्या दिवशी ते म्हणाले, आता काय करायचं, डॉक्टरच नाही भेटत आहे. आणि गुरुवारी आपला ह्याचा प्रोग्राम होता, पिपासा 4चा. मी म्हटलं, बापू त्या ह्याच्यात धावपळीत असतील. पण म्हटलं, बाबा तुम्ही एक काम करा, गुरुवारी तुमचा प्रोग्राम झाला ना की शुक्रवारी तुम्ही लगेच जा हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हीच ऑपरेशन करा त्यांचं. असं मी एवढंच बोलले. आणि शुक्रवारी खरोखरच रात्री डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी ऑपरेशन करायचं आहे. शनिवारी सकाळी बाबांचं ऑपरेशन झाला, त्यांना 20 टाके पडले एवढे मोठे, त्यांना प्लेट टाकलेस आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं, त्यांना आणलंही. आणि त्या आजूबाजूची माणसं सगळी हॉस्पिटलमध्ये बघायला यायची ना, ते म्हणायचे, बाबा तुम्हाला एवढं ऑपरेशन झालं आहे, एवढं आय नाही की होई नाही तुमच्या तोंडातून. माझ्या बापूने डोक्यावर हात ठेवला ना, कारण माझ्या बाबांनी 200 वया लिहून झाल्या, 151 वयानंतर त्यांना सगळं आरती मिळाली आहे, पालखी मिळाली आहे, चरणस्पर्श मिळाला आहे. ते नेहमी सांगतात की माझ्या डोक्यावर बापूंचा हात आहे म्हणून मी ठणठणीत आहे. आज ते 87 वर्षाचे आहेत, तरी पण त्यांच्या तोंडातून आ नाही की ऊ नाही एवढं ऑपरेशन झालं आहे तरी. आणि बिंदास ते हात बीत हलवून बिलवून दाखवतात सगळ्यांनी, एवढा प्लास्टर आहे तरी. ते म्हणतात, मला दुखत नाही आहे, बापू आहे ना माझा बरोबर, असंच ते सगळ्यांना सांगत असतात. आणि खरंच बापूंचं हे अकारण काढून त्यांच्या पाठी सदैव राहू, हीच माझी त्या बापूंच्या प्रार्थना आहे. हरिओम श्रीराम अंबन्ननाथ स्वामी.